मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. आता लास्ट कंडिशन आहे. मी लास्टला औषध पिऊन नाही तर पाच लावून मारायचीच पाळले. माझं पूर्ण घर पाडले सगळं. मग काय करायचं साहेब सांगा तुम्ही. नमस्कार, मी विजस ठोंबरे. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. पोलीस दम देतात, उचलून न्यायच्या धमक्या देतात आणि तहसीलदार म्हणतो काय उगवतं त्या माळात. राजपथ कंपनीच्या त्रासाने त्रस्त शेतकऱ्यांची कैफियत. माझेच शेत आहे, जागा माझीच आहे आणि इथं पोलीस येतात, दम देतात, मलाच उचलून न्यायच्या धमक्या देतात. आणि तहसीलदाराकडे न्याय मागायला गेले तर तहसीलदार म्हणतो काय येतं त्या माळात, कशाला विरोध करताय. ही कैफियत आहे राजपथ कंपनीच्या क्रशरमुळे त्रस्त असलेल्या घाट नांद्रे येथील एका शेतकऱ्याची. रवी पाटील असे सदर शेतकऱ्याचे नाव असून सदर शेतकऱ्याच्या बांधालगत कराड विजापूर गुहागर महामार्गाचे काम करणाऱ्या राजपथ कंपनीने घाट नांद्रे येथील डोंगरात क्रशर लावले आहे. सदर क्रशरसाठी ट्रॅक्टर ब्लास्टिंगसाठी परवानगी असताना बोअर ब्लास्टिंगही घेतले जात आहे. ब्लास्टिंगच्या धक्क्याने रवी पाटील यांच्या बोअरचे पाणी गेले आहे. रवी पाटलांचे घरही पडले आहे. त्यांच्या शेतात असणारा नाला बंडिंगचा बंधाराही फोडण्यात आला आहे. क्रशरच्या धुरळ्यामुळे परिसरातील गवत झाकळून गेलं आहे. संपूर्ण गवतावर धुरळं असल्याने जनावरं गवत खात नाहीत. परिणामी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत रवी पाटील यांनी कवठे मंगळ तहसीलदारांकडे तक्रार केली, काही दिवस उपोषणही केले, पण प्रशासन रवी पाटलांची व्यथा ऐकायला तयार नाही. पोलीस येत आहेत, मलाच उचलून न्यायच्या धमक्या देत आहेत. न्यायासाठी तहसीलदारांकडे गेले तर तुला कुठे जायचं तिकडे जा. त्या माळात काय पिकतंय, कशाला विरोध करतोयस, असे कवठे मंगळचे तहसीलदार म्हणत असल्याचे रवी पाटील यांनी सांगितले आहे. राजपथ कंपनीच्या क्रशरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून क्रशर चालवला जातो आहे. प्रशासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायलाही तयार नसल्याचे रवी पाटील यांचे म्हणणे आहे. याबाबत राजपथ कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला असता त्यांनी असे काही नाही, शेतकरी चुकीची माहिती सांगत असल्याचे म्हटले आहे. तर कवठे मंगळचे तहसीलदार यांनी फोनच उचलला नाही. रवींद्र माणिक पाटील, माझं नाव घाटनांद्रे, मी राहणारा इथं आहे. 1.5 वर्ष झाले मला एवढा त्रास आहे या खडकेश्वरमुळं. कमीत कमी 50 फूट बॅस्टिंग लावते ते. माझे दोन्ही घरं पडले होते. ह्या घराला माझा धोका आहे आणि माझी बिल्डिंग होती नाला बिल्डिंग, ती पुडली आहे. माझं रान फोडून नेले, जास्त काढून माझं नेले माझ्या चुलत भावाचं नेले. मी तहसीलदाराला जवळ गेलो, 1-7 दिवस उपोषणला बसलो, पण तरी पण आपल्या तहसीलदार माझी काही अजिबात दखल घेत नाही. ते म्हणतो तुझ्या रानात काय कुसळं पिकते ते का, तुला काय करायची कर्जा. परत कोळीसाहेब पेस आहे, ते येऊन इथं दादागिरी करून मला उचलून घेऊन जाते. ते मी लय दिवस झालं सारखं सण करतो आहे त्यांची सारखी. मग काय करायला पाहिजे सांगा. मसरे बिसरे सुरू विकून गाळले आले मला. मसरे इकले, शेळे इकले, तर खिंडवायला सुद्धा काय नाही राहत. पुरा धुळलाच आहे पुरा सगळा. आणि साहेबसारखी म्हणते ते तुला 5,000 देतो आणि 10,000 नुसतं असे पैसे देतो म्हणून लच्या करते ते बॅस्टिंग उडवते. ते किती दिवस सण करायचं, पैसे तर आम्ही घेत नाही म्हटले, पण आम्हाला इथं बाँड्री घालून द्या. त्यांची ॲक्च्युली 5 फूट बाँड्री घालायची आहे साहेब, बरं का, कळलं ना.
त्याशिवाय आपल्याला बॅस्टिंग उडवायला येत नाही. ट्रॅक्टर बॅस्टिंग आहे यांचं 300 मीटर अंतर आहे 300 मीटर. तर ही बोर बॅस्टिंग लावतात, बोर बॅस्टिंगला कमीत कमी 1 किलोमीटर अंतर आहे. हे अजिबात ऐकत नाही सरपंच आहेत नागाचं, तानाई सरपंच गोरपडे सहकाराच्या गटातला आहे ते. त्यांची दादागिरी करून ही बॅस्टिंग उडवते ते. तुला काय करायचं कर म्हणते ते. मग आता लास्ट कंडिशन आहे, मी लास्टला औषध पिऊन नाही तर फास लावून मारायचीच पाळे. माझं पूर्ण घर पाडलं आहे सगळं. मग काय करायचं साहेब सांगा तुम्ही. उपोषणाला कधी बसला होता तुम्ही? मी मार्च महिन्यात बसलो होतो साहेब उपोषणाला. काय सांगितलं तुम्ही? 7 दिवस बसलो होतो उपोषणला. तहसीलदारानं आम्हाला बघायला सुद्धा आला नाही. 7वी दिवशी आला, तुम्हाला काय करायचं करा म्हटला. तुमच्या रानात काय कुसळं पिकते ते का? मग तहसीलदार दखल घेत नाही. PSI आहे ते डायरेक्ट हवालदार कंपनीवाले पैसे देते ते पोलिसांनी. पोलीस येते तर आम्हाला उचलाही बघते तिथं दादागिरी. आमच्या रानात आम्हाला सुद्धा काम करून देत नाहीत काय नाहीत. इथनं हला म्हणते ते बाजूला. किती रान आहे तुमचे? माझं टोटल 35 एकर रान आहे इथं. आता फोडायचं चाललं ते रान कोणाचं? फोडलेलं रान पलीकडं माझं 4 गुंट फोडलंय त्यांनी रान ऑलरेडी नेले. आणि बंधारा माझा इथं बोर आहे. या बंधाऱ्यात बोरला माझे हे पाणी गेले, इथलं उन्हाळ्यातच गेले. आता एक पावसाळा झाला आहे म्हणून पाणी साठले. वर ही राय विहिरीतलाच पाणी गेले, अखंड उन्हाळा पाणी नव्हतं. कमी क्रशरचं काम किती वेळ चालू आहे? जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेले क्रशर चालू आहे. रात्री सुरू असतं का? सुरू असतं रात्री चालू असते ना. ब्रेकर चालू असते, रातभर झोपून देत नाही, ब्रेकिंग चालू असते. 7:30 बॅस्टिंग करतील साहेब. ह्यांचं नियम असा आहे की टोटल आम्ही कागदपत्र काढली वरनं मुंबईतनं हायकोर्टातनं, तर 5.5 फूट भीत बांधायची आहेत. जनावर वगैरे खाली जाऊ नये, हिंडताना पडेल म्हणून. परत झेंडे लावायचे आहेत, बॅस्टिंग करताना पत्र लावायचे. ॲक्च्युली बॅस्टिंग आहे ट्रॅक्टर बॅस्टिंग, हे बोर बॅस्टिंग लावतात पूर्ण मोठं. 60-70 फूट खाली मारतात बॅस्टिंग. आणि मोठा भूकंप झाल्यावर जोरात होतं आहे. रात्रीचे घरं पडले तेच आमच्या चुलत्याचं माझंही सगळं. आणि आता मी इथं राहिलो तिथं आणि हलतं आहे. मला म्हणतात घरातनं बाहेर हो, आम्हाला बॅस्टिंग करायचं. आम्हाला येऊन आमच्याच रानात येऊन दादागिरी दाखवते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ, विटा. गायत्री डेव्हलपर्स, विटा.